शुक्रवारी दिवसभर शिवसेनेचे महाअधिवेशन पार पडले आणि या महाअधिवेशनादरम्यान सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यात आलं. पुढील निवडणुकीसाठी कशा प्रकारे नियोजन असलं पाहिजे आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलंय. दरम्यान मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते उदयजी सामंत आहेत. सर, आजचं महाअधिवेशन जे आहे ते कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. असंख्य कार्यकर्त्यांसमोर आज सगळ्यांना संबोधित करण्यात आलेलं आहे, मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मिशन 48 माध्यमातून कशा प्रकारे तयारी जी आहे ते आगामी काळामध्ये होणार. आजचं महाअधिवेशन हे शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं अधिवेशन आहे, कारण आमचं हे पहिलंच अधिवेशन आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. ज्या व्यक्तीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा तंतोतंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच धनुष्यबाण आम्हाला मिळाला आहे. मिशन 48 तर नक्कीच आहे, परंतु संघटना कशा पद्धतीनं वाढवली पाहिजे, निवडणुकीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कसं राबलं पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंटवर जे बदनामीकारक वक्तव्य केली जात आहेत त्याला मला असं वाटतं की त्याला डिनाय करण्यापेक्षा, डिफेन्स करण्यापेक्षा रियालिटी काय हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. ही मार्गदर्शनं झाली. महिला आघाडीनं कसं काम केलं पाहिजे, युवासेनेनं कसं काम केलं पाहिजे, संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने केली पाहिजे याच्यावर विवेचन झालं. या शिबिरानंतर अनेक गोष्टी घडतील, आपल्याला त्या बघायला येतील. उद्या कोल्हापूरमध्ये देखील काही पक्षप्रवेश होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांचा स्वतःच्या पक्षाच्या प्रमुखावरच विश्वास राहिलेला नाही, देखो मैंने बोला और बत्ती जल गई, हे शुभ संकेत आहे. तर मला असं वाटतं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये भरपूर अजून काही प्रवेश होतील. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काही लोक येतील, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काही लोक जातील, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काही लोक जातील. ओव्हरऑल महायुती फार मोठ्या पद्धतीनं वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे. ज्याप्रमाणे आत्ता बत्ती पेटलेली आहे त्याचप्रमाणे आता शिवसेना देखील पेटून उठलेली आहे. काही लोक सगळं आपल्याकडनं गेल्यानंतर सुद्धा आम्ही पेटून उठलो आहे असं दाखवत आहेत, याला काही अर्थ नाही. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 48 जागा आम्ही जिंकू असं महाराष्ट्रातलं वातावरण आहे. नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीत 48 जागा आम्ही जिंकू असं जे विश्वास आहे तो उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.